नमस्कार मित्रांनो, तुमचे आवडते चॅनल ईव्ही एज्युकेशनल मध्ये पुन्हा आपले स्वागत आहे. या लेसन मध्ये आपण अगदी सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत मुलांसोबत इंग्लिश मध्ये कसे बोलायचे हे आज आपण शिकणार आहोत. चला करूया सुरुवात. आता तुमचं मूल झोपलेलं आहे, त्याला सकाळी उठवायचं आहे. कसं म्हणणार? उठ लवकर, गेट अप फास्ट. तुला उशीर होत आहे, यू आर गेटिंग लेट. तुझे दात व्यवस्थित घास, ब्रश युअर टीथ प्रॉपरली. लवकर आंघोळ कर, टेक अ बाथ क्विकली. घाई कर, हरी अप. लवकर कर, डू फास्ट. तुझा गणवेश परिधान कर, वेअर युअर युनिफॉर्म. नाश्ता कर, टेक अ ब्रेकफास्ट. तुझे दूध घे, टेक युअर मिल्क. तुझे सॉक्स परिधान कर किंवा सॉक्स घाल, वेअर युअर सॉक्स. तुला शाळेत जाण्यास उशीर होत आहे, यू आर गेटिंग लेट टू गो स्कूल. शाळेत जाण्याची तयारी कर, गेट रेडी फॉर स्कूल. हा टिफिन तुझ्या दप्तरात ठेव, कीप दिस टिफिन इन युअर बॅग. शाळेत जा, गो टू स्कूल. तुझी शाळेची बस आलेली आहे, लवकर जा, गो फास्ट, युअर स्कूल बस हॅज केम. आता तुमचं मूल शाळेतून परत येत आहे. शाळेतून परत आल्यानंतर कसं बोलणार बघा. हातपाय धुवून घे, वॉश युअर सेल्फ. तुझे कपडे बदल, चेंज युअर क्लॉथेस. दुपारचे जेवण कर, टेक अ लंच. आता तुमचे मूल थोडेसे थकलेले वाटत आहे, त्यामुळे तुम्ही मुलाला म्हणताय, तू आता थोडे झोपायला हवे, यू शुड स्लीप नाउ. मूल झोपेतून उठल्यानंतर तुम्ही त्याला होमवर्क करण्यासाठी सांगताय, तुझा होमवर्क पूर्ण कर, डू कम्प्लीट युअर होमवर्क. तरीही तो ऐकत नाहीये, दुसरं काहीतरी करताना तो दिसत आहे. त्यावेळेस तुम्ही त्याला म्हणताय, तू काय करत आहेस, व्हॉट आर यू डुईंग. तो जर टीव्ही पाहताना दिसतोय तर तुम्ही म्हणू शकता, टीव्ही पाहू नको, डोंट वॉच अ टीव्ही. तो जर दुसरं काहीतरी करत असेल तर तुम्ही म्हणताय, असे करू नको, डोंट डू दॅट. ओके, आता तो अभ्यास करतोय, तर त्यावेळेस तुम्ही धैर्य देण्यासाठी, त्याला प्रेरणा देण्यासाठी काय म्हणू शकता, तू छान करत आहेस, यू आर डुईंग वेल. खूपच छान, वेल डन. तुझा अभ्यास चालू ठेव, कंटिन्यू युअर स्टडी. व्यवस्थित कर, डू प्रॉपरली. तो अभ्यास करताना काहीतरी चूक करताना दिसतोय, तर त्यावेळेस तुम्ही म्हणू शकता, चूक करू नकोस, डोंट बी मिस्टेक. तुझा होमवर्क पूर्ण झाला आहे का, हॅव यू डन युअर होमवर्क. आता त्याचा होमवर्क कम्प्लीट झालेला आहे, आता तुम्ही त्याला म्हणू शकता, तू आता खेळायला जा, यू गो टू प्ले नाउ. तू आज कोणता खेळ खेळणार आहेस, व्हॉट आर यू प्लेइंग टुडे. किंवा तुम्ही त्याला म्हणू शकता, तू माझ्यासोबत खेळ, प्ले विथ मी. आता त्याला खेळण्याच्या दरम्यान प्रेरणा जर द्यायची आहे तर काय म्हणू शकता तुम्ही, तू हे करू शकतोस, यू कॅन डू इट. तू मला पुन्हा हरू शकतो, यू बीट मी अगेन. आता मुलाचे खेळणे झाल्यानंतर तो टीव्ही पाहत आहे, तर तुम्ही काय म्हणणार, तू टीव्हीवर कोणता कार्यक्रम पाहत आहेस, विच प्रोग्राम आर यू वॉचिंग ऑन टेलिव्हिजन. तुला कोणते टीव्ही चॅनल पाहण्यास आवडते, विच चॅनल डू यू लाईक मोस्ट टू वॉच. तुम्हाला असे आढळून आले की तो कार्टून पाहतोय आणि तुम्हाला ते पाहायला त्याने नकोय, तर तुम्ही म्हणू शकता, दुसरे चॅनल लाव, पुट अनदर चॅनल. किंवा टीव्ही बंद कर, पुट ऑफ द टेलिव्हिजन. ओके, आता रात्रीचे जेवणाची वेळ आहे, तुम्ही त्याला म्हणणार, आता जेवायला चल. कसं म्हणणार, कम फॉर डिनर नाव. व्यवस्थित जेवण कर, टेक युअर डिनर प्रॉपरली. आता डिनर झाल्यानंतर रात्रीचं ब्रश करायचं आहे, तुम्ही कसं म्हणणार, आता ब्रश कर, ब्रश युअर टीथ नाव. झोपायला जा, गो टू बेड.
आता गो टू बेड म्हटल्यानंतरही तो बराच वेळ बडबड करतोय, गप्पा मारतोय किंवा टीव्ही पाहतोय, मग तुम्ही पुन्हा त्याला म्हणता झोप आता, स्लीप नाव. लक्षात ठेव, सकाळी लवकर उठायचे आहे. रिमेंबर दॅट यू हॅव टू गेट अप अर्ली इन द मॉर्निंग. त्यानंतर रात्री झोपायच्या वेळेस तुम्ही त्याला शुभेच्छा संदेश देऊ शकता, शुभ रात्री, गुड नाईट. त्यानंतर मित्रांनो, दिवसभर मुलांसोबत वावरताना वेगवेगळे फ्रेजेस, वेगवेगळे सेंटेन्सेस आपल्याला वापरावे लागतात. काही इम्पॉर्टंट फ्रेजेस आपण आता पाहणार आहोत. बघा, मोठेने बोल, स्पीक लाउडली, शांत रहा, बी क्वाइट, इकडे पहा, लुक हियर, माझे ऐक, लिसन टू मी, काळजी घे, टेक केअर, खाली बस, सिट डाऊन, उभा राहा, स्टँड अप, दरवाजा बंद कर, क्लोज द डोर, शोधून काढ, फाइंड आउट, त्यांना बोलव, कॉल हिम, तयार राहा, बी रेडी, ते साफ कर, डू क्लीन इट, आताच, राईट नाऊ, आता नको, नॉट नाऊ, माझ्यावर विश्वास कर, बिलीव मी, मला दाखव, शो मी, माझ्यासोबत कर, डू विथ मी, पुन्हा प्रयत्न कर, ट्राय अगेन. सर्व पॅरेंट्सनी या वाक्यांचा दररोज मुलांसोबत बोलताना वापर करावा, बिकॉज यू नो दॅट प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. ओके, गुड बाय.